अचल प्रजेला रोज पाणी देता येऊ शकतं, आणि आपण जर नियोजन जर केलं तर 24 तास इचल प्रजेला पाणी देऊ शकतो. अधिकारी कोण आहे का पाण्याचे, मी सांगतो ते चूक असलं तर उठून सांगायचं. मी गॅरंटी देतो तुम्हाला, मी एक महिन्यात रोज 24 तास पाणी इचलकरंजीला देऊ शकतो. आहे त्या योजनेवर 100 फ्लॅटला 4 कोटी रुपये नगरपालिकेकडे आणून दिले. एक सुद्धा त्या 100 फ्लॅट मधला हे 3रं वर्ष आहे, अजूनही प्लॅन चालू झाला नाही. पुराच्या परिस्थितीमध्ये आम्हाला 7 कोटी द्या पाणी पुरवठ्याचे पंप बदला लागणार. सांगितले किती पैसे आले गव्हर्नमेंट मधून, लगेच ताबडतोब 8-15 दिवसात इचलकरंजीला रोज पाणी देता येऊ शकतं. रोज त्याला अंडरलाईन, आणि आपण जर नियोजन जर केलं तर 24 तास इचलकरंजीला पाणी देऊ शकतो. माझं सांगतं व्यवस्थित लिहून घ्या. मी मिनिस करा का म्हटलं, कारण या सगळ्यातल्या बारकाव्य मला माहिती आहे, त्याची चर्चा कधी होत नाही. इम्प्लिमेंट व्हायचं तर लई लांब आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय इचलकरंजी शहराची साहेब रिक्वायरमेंट किती आहे पाण्याची. आमच्या शहराची 100% रिक्वायरमेंट 65 ML आणि आमच्याकडं स्रोत किती आहे. आज आमच्याकडं इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतनं पहिल्यांदा पूर्वीची झालेली 45 ML त्याच्यानंतर या शहराला पाणी कमी पडते म्हटल्यानंतर आम्ही जी वारणेच्या ह्याच्या गोष्टीची योजना आणली त्याच्या लिकेजेस ती योजना जवळजवळ 18-20 वर्ष झाली योजना काम करते. त्या योजनेच्या खाली सगळं काळ्या मातीत ती योजना आहे, त्यामुळं लेवल्स बिघडणे, बाकीचे प्रॉब्लेम, लिकेजेस, ते सगळे प्रॉब्लेम व्हायला लागले. त्यामुळं मी स्वतः पुढाकार घेऊन 2008 सगळी 100% पाईपलाईन बदलायसाठी 100% पैसे दिले. त्या मजरेवाडीपासून इचलकरंजी शहराच्या फिल्टर प्लांटपर्यंतचे सगळे पाईपलाईन रिप्लेसमेंट करायची योजना करून त्यांना पैसे दिले. त्यातले साहेब 29 कोटी रुपयाची ती योजना झाली. 29 कोटीपैकी ती योजना आता त्या योजनेवर 19 कोटी रुपये खर्च झाले आणि 10 कोटी रुपये नगरपालिकेनं शासनाकडे परत पाठवले. का पाठवले मला माहीत नाही. पाठवल्यानंतर आम्हाला समजलं, नंतर असं समजलं आम्हाला की वारणेतनं नवीन योजना अमृतमधनं दिली म्हणून हे सगळं रद्द केले आणि पैसे मागून घेतले. पण माझा आग्रह, मी त्याच्यानंतर शासनाकडे जाऊन मी भांडण काढलं, पण मी सत्तेत नव्हतो, आमदार नव्हतो त्यावेळी, त्यामुळं मला मर्यादा आल्या. मी तिथं त्याला म्हटलं की या पाईपलाईन रिप्लेसमेंट करून तुम्हाला नवीन योजना आम्हाला द्यायला पाहिजे. आमची आता नाही म्हटलं तरी जवळपास आता 10-11 किलोमीटर आमची पाईपलाईन रिप्लेस आहे. 2-3 किलोमीटर तर चालू होतं का, आणि 5-5.5 किलोमीटर आता राहिले किती योजना, 5.5 किलोमीटरची राहिली. 5.5 किलोमीटरच्या योजनेला 10 कोटी रुपये त्यांनी परत पाठवलेले पैसे जरी दिले तेवढ्यात आमची कृष्णा पाईपलाईनची 100% पाईपलाईनची रिप्लेसमेंट होती आणि गावाला आम्ही 54 ML पाणी आज इचलकरंजी घेऊ शकतो. म्हणजे किती पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात आज त्या योजनेतनं, आज कृष्णा योजनेतनं 54 ML स्कीम असताना आज 36-40 ML पाणी येतं. आम्ही 2 वर्षापासून मी गव्हर्नमेंटकडं आणि आपल्याकडं सुद्धा पत्र, आपण म्हणजे कलेक्टर म्हणून तुम्ही तुमच्या आधीचे कलेक्टर सगळ्यांच्याकडे आम्ही मागणी करतोय की आम्हाला तिथल्या जे जॅक्वेल आहे इचलकरंजीतलं पंचगंगा नदीवरचं, त्या जॅक्वेलमध्ये सबमर्शिबल टाकून आम्हाला पाणी पाडायचं करून द्या. आमच्या इंटेकमध्ये फक्त बाहेरनं सबमर्शिबल पंप नदीत टाका, तिथं आम्हाला आग पाणी पडलं तर आमच्या इचलकरंजीला 24 तास आम्ही पाणी देऊ शकतो रोज. कारण आमचा स्त्रोत इचलकरंजीचा 54 ML आहे, पण 45 ML आज सुद्धा आम्ही देऊ शकतो. म्हणजे 45 पंचगंगा प्लस 54 आमचा स्त्रोत किती झाला, जवळपास 98 ML आमचा स्त्रोत आहे आणि आमची रिक्वायरमेंट 65 ML का देऊ शकत नाही आम्ही रोज. बिकॉज ऑफ हे खरे प्रश्न कोण मांडतच नाहीत. आमच्यात चाललंय काय वारणेत आणायचं, मग ते कुठं कुंभोजमधून आणायचं काय, ते दाभोळीतनं आणायचं, मग इथं ते सगळंच कॅन्सल करून आम्ही सगळ्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं सुळकुडवरनं आणायचं. आम्ही सगळ्यांनी जाऊन चालू करायचं म्हटलं, आपल्यालाही 2-3 वेळा आम्ही भेटलो, जागेचा प्रश्न सोडवून द्या, अजूनही जागेचा प्रश्न सुटत नाही. आता जो जागा देणार आहे त्याच्यावर प्रेशर आणायला लागेल, तू जागा देणार तर तुला ठोकून काढतो.
आम्हाला काय ती योजना कधी व्हायची आज इतर करजेला तुम्ही आमचे कमिटी करता काय कलेक्टर साहेब पाच लोकांची कमिटी करा मला आदेश करा विठ्ठलला घ्या आणखी तराजीला माहिती आहे आणखी कोणतर प्रत्येक पार्टीचे एक एक पुढारी द्या आम्ही त्या गावाला रोज 24 तास पाणी देऊ शकतो मी गॅरंटी देतो तुम्हाला मी एक महिन्यात रोज 24 तास पाणी इतर करजेला देऊ शकतो आहे त्या योजनेवर एवढ्या चांगल्या स्कीम आहेत आमच्या ते इम्प्लिमेंट कोण करत नाही कधी आमच्याकडे इंजिनियर असेल तर मोटरी जाळल्या साहेब मोटरी ऑर्डर दिलेली कुणाकडे ऑर्डर दिले ते सापडायला यायची महिना लागला ऑर्डर दिलेल्या मोटरी कुणाकडे ऑर्डर दिली आहे माहिती व्हायला मी सांगितलं मी प्रयत्न करतो म्हटलं आमच्या काय आहेत कारखाना त्या पद्धतीच्या नव्हत्या पण मी म्हटलं तुम्ही कुणाला दिलं सांगा किर्लोस्कर असेल किंवा आणखी कुठले मी तिथं वरिष्ठस्तरावर माननीय मुख्यमंत्री माननीय पाणी पुरवठा मंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे सांगून त्यांच्यावर प्रेशर आणून मोटरी आणूया आपण पण आज तारखेअखेर मला कुणाकडनं मोटरी घेतल्या ते समजलं नाही असं होत हे एवढं गंभीर प्रकरण आहे पाण्याचं आणि आपल्या हातात उतरायचं मी 100 प्लांट माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करून विचार केला मी ह्याचे आणले फिल्टर प्लांट आहे 100 प्लॅटला 4 कोटी रुपये नगरपालिकेकडे आणून दिले 4 कोटी रुपये माझी कल्पना काय होती पाण्याची एवढी आपली अडचण आहे पिण्याला पाणी लागतंय रोज 3.5 लिटर पिण्याला पाणी लागतंय आणि अन्न शिजवायला 4 लिटर पाणी लागतं रोज माणसाचं रिक्वायरमेंट जीवनावश्यक अत्यंत कठीण परिस्थितीत किती तर साधारण 8 लिटर पाणी 8 लिटर प्रमाणे प्रत्येक माणशी 8 लिटर प्रमाणे फुकट पाणी द्यायचं नगरपालिकेनं आणि 24 तास ईटीएम मधनं हे जे फिल्टर प्लांट ठेवले होते मी शिवनं घेऊन 3 वेळा मीटिंग घेतल्या त्यांना सांगितलं ईटीएमचं कार्ड तयार करा प्रत्येकाच्या घरात किती माणसं आहेत तेवढं त्याच्यावर चार्ज करून ते कार्ड द्या फुकट पाणी नेऊ देत त्यांना प्यायला आणि अन्न प्यायला 24 तास चालू ठेवा डायरेक्ट लाईनवरनं जोडा नगरपालिकेचं काम आहे कोण खाजगी कुणाला लाईन देत नाही तुम्ही आणि ते फिल्टर करून प्यायला आणि अन्न शिजवायला देऊ आपण ते अजूनही होत नाही एक सुद्धा त्या 100 प्लांट मधला हे 3रं वर्ष आहे अजूनही प्लांट चालू झालं नाही एवढं गंभीर प्रश्नावर किती आपण गंभीर आहे सगळे कोण याचे डिटेलिंग मध्ये जाऊन त्याच्या बारकाव्यानं हा प्रश्न सुटावा म्हणून प्रयत्न करतोय त्याची तड लावतोय मी गॅरंटीनं सांगतो आज इथं ठरवा तुम्ही सांगाल ते 5 लोक आम्हाला द्या आणि आमच्या ताब्यात सगळे पैसे वसुलीचं आम्ही आहे त्या रेटमध्ये 50% कमी करतो आम्ही तर आता 1800 रुपये नाही आम्ही 900-1000 रुपये रेट घेऊन आम्ही फुकट पाणी वरचं काय लागेल तेवढं पाणी घेऊ देत तेवढ्यात आम्ही देऊ शकतो आणि 24 तास पाणी देऊ शकतो का होत नाही हे इम्पॉसिबल नाही आहे शक्य आहे आपण जर पाणी पंचायत वाहत ठेवलं तर पेटी गोळ्यात लिफ्टिंग करायला अडचण येणार आहे हा मूळ मुद्दाच लक्षात घेत नाही कोण पाणी सोडत नाही वरण पाणी 9 टीएमचे पाणी सोडाल साहेब आपण ज्यावेळी बोगदा पडला शिरोळ आणि तालुक्यात पाणी मी सांगतो साहेब पाट आहे मला 2 टीएमचे पाणी शिरोळ पाणी नोव्हेंबर नंतर वाहत ठेवून वारंवार आपली मागणी कोण बघत जॅकवेलला 7 कोटी रुपये द्या ते कलेक्टर साहेब आपण पुरातले 7 कोटी आणि खासदार साहेब म्हणतात ते 10 कोटी आम्हाला 17 कोटी रुपये येऊन तुमच्याकडे आम्ही बसतो काय करायचं 8 दिवसात पाणी साहेब माझा एक प्रश्न आहे कलेक्टरच्या समोर आपण पाण्याच्या तिकडचे आता थोडं वेळात आपण पंचगंगा नदीमध्ये किती टीएमसी सोडतो आपण किती टीएमसी सोडतो गर्दी बोगद्यात मला ते माहिती आहे सगळं सोडतो किती विचारतो 5.5 ते 6 टीएमसी घेतो साहेब आपण हे सांगता 5.5 टीएमसी माझ्याकडे रेकॉर्ड आहे मागच्या 10 वर्षाचं 4.5 टीएमसी पाणी सोडतात 1 वर्ष फक्त 6 टीएमसी पाणी सोडतात बाकीचं सगळं रॅकिंग मध्ये घेतले मी मला माहिती आहे ते जाऊ नका त्याचं एकमेव कारण साहेब लाईनिंग झाली त्या बोगद्याचं मी सांगतो बोगद्याचं लाईनिंग झालंय आणि दुसरं जिथं बोगद्यातलं पाणी बाहेर पडतंय तिथं मजबूतीकरण करायला पाहिजे संरक्षण भिंत बांधायची होती ती राहून गेली त्यामुळं पाणी जोरात सोडलं तर जमिनी कातरतात म्हणून पाणी सोडत नाही काय सांगते ती साहेब खरं आहे
आपण जायचं का उद्या कलेक्टर तुम्ही आम्ही उद्या का उच का खरं कुठं करू विचारलं होतं ना आपण जवळ सगळीच एकदा बघूया की काय आहे ते वाईट वाटत वाईट काय वाटत एवढा छोटा विषय कोण करत.